शेमारूच्या नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. अरे साहेबांच्या फायली आहेत. हां ठीक आहे, आटप आटप. काय चाललंय काकांना विचार. काय चाललंय? काय अमेरिकेचं? म्हणजे अमेरिकाच सगळ्यांची बाप आहे. हो, आणि त्यांनी लादेन सद्दाम यांना त्यांच्या घरात घुसून मारलं. अगदी बरोबर. हा, त्यामुळेच ती माणसं इतकी ब्रिलियंट आहेत ना. अच्छा, ते ब्रिलियंट आहेत. अरे मग ते अख्ख्या जगाशी का भांडत बसतात? चोंबडेपणा, चोंबडेपणा करायची सवय, त्यात इगो. बरोबर. अरे पण आपल्या साहेबांचा मुलगा असा असता कामा नाही बरं का? गुड मॉर्निंग सर. मॉर्निंग सर. क्षमा, काल सूर्य एक्सपोर्टच्या डिटेल्स मी तुझ्याकडे मागितल्या होत्या. यस सर. त्याचं काय झालं? काका, या अमेरिकेतल्या माणसांना ना काही येत नाही, त्यामुळे त्यांची जी कामं असतात ना ती आउटसोर्सच्या नावाखाली आपल्याकडे पाठवतात. अरे आत्ताच म्हणालास ना अमेरिकेतली माणसं फारच ब्रिलियंट असतात म्हणून. हा, म्हणजे असतातच ती, पण काय आहे ना ती माणसं असतात थोडी आळशी, त्यामुळे ती सगळी कामं आपल्याकडे पाठवतात, ज्यामुळे मला आता असं वाटतंय की आपल्यावर कामाचा बोजा खूप वाढणार. आपल्यावर नाही, अजय सरांवर. ए, आपला पगार डॉलर मध्ये झाला पाहिजे. अमेरिकन बॉस, अमेरिकन पगार. डॉलरचा सध्या रेट काय असेल?
60 रुपीज. क्षमा, आपण सूर्या एक्सपोर्ट्सला एवढी मोठी ऑर्डर कशासाठी दिली? कारण बॉस्टन इंटरनॅशनल कडून तेवढी मोठी ऑर्डर आली आहे सर, आणि जीवन सांगत होता की ती अमेरिकेतील फार मोठी कंपनी आहे म्हणे. एवढं मोठं डील आणि हे कॉन्ट्रॅक्ट मला आज मिळतंय सर. ऍक्च्युली एंट्रीज कम्प्लीट झाल्या नव्हत्या म्हणून थोडा उशीर झाला. जरा फेसबुकवर कमी खेळा आणि कामाकडे लक्ष द्या. कंपनी पगार देते तो काम करण्यासाठी. सॉरी सर, करणारच होते पण. एक काम करत जा, मला आठवत जा. नाव लक्षात नाही तुला? अजय. म्हणजे कामं पटापट होतील. दोन्ही कंपनीचे डिटेल्स मला आत्ताच्या आत्ता हवेत. जीवनला पाठवून दे. गो. लवकर कर. क्षमा, तुला बोलवलंय आतमध्ये. अगं हो. या माणसाला एक तर कशातच इंटरेस्ट नाहीये, म्हणून आम्ही पण एन्जॉय करायचं नाही का? काय झालं क्षमा, आज परत एकदा तुझ्या फेसबुकचा विषय निघाला दिसतं वाटतं. नाहीतर काय क्षमा, फेसबुकवर फोटो कसे शेअर करायचे हे शिकणार होतीस ना मला? अगं सुधीर काका माझे फ्रेंड आहेत म्हणून त्यांना शिकवणार आहे. तुला काय प्रॉब्लेम? वाव, काय मस्त वारं सुटलंय ना. हे शेअर केलंच पाहिजे फेसबुकवर. येस, पंखा लावलाय. समीर आणि काव्या दोघं मिळून कंपनी सांभाळतील, नाहीतरी पुढचं आयुष्य एकत्रच काढायचंय त्यांना. बघ रे बाबा, नाहीतर समीर घेऊन यायचा तिकडनं एखादी गोरी मड्डम. नो चान्स. अरे त्याच्या आवडीनिवडी ओळखतो मी. आणि काव्यानं कंपनी जॉईन करावी असं समीरचंच म्हणणं आहे. साहजिक आहे. अरे आईच्या माघारी मीच वाढवलंय त्याला, त्याच्यामुळे त्याच्या मनात नक्की काय आहे ते कळतं मला. मग कधी भेटायला सांगू काव्याला? भेटायची काय गरज आहे, काव्या उद्यापासून माझी कंपनी जॉईन करते अँड दॅट इज फायनल. सांगू, कंपनी जॉईन केल्यावरच खरी मज्जा येईल. हो नक्की. तुझी ओळख करून देतो मी सगळ्यांची. येस, इकडे या सगळे. या. ही काव्या. हाय. नमस्कार. ही आजपासून आपली कंपनी जॉईन करते ऍज अ रिस्क असेसमेंट ऑफिसर. हॅलो. अँड वन मोर थिंग, शी इज वन ऑफ द डिरेक्टर्स ऑफ आवर कंपनी. प्लीज प्लीज वेलकम हर. थँक यू. Very nice meeting you all. चल तुला केबिन दाखव. ये. See you. साहेबांचा मुलगा एका रात्रीत मुलगी कसा काय झाला? अमेरिका म्हणजे अमेरिकन टेक्नॉलॉजी काय करेल ना याचा भरोसा नाही. May I come in, ma'am? Yes. Mr. Ajay. नाव नक्कीच लक्षात राहील तुमच्या. मी आपल्या कंपनीत रिस्क मॅनेजमेंट डिपार्टमेंटमध्ये आहे. मॅम, ही सूर्या एक्सपोर्टची फाईल आणि ही बोस्टन इंटरनॅशनलची फाईल. मला असं वाटतं की तुम्ही या दोन्ही फाईल्स नीट चेक करून घ्याव्यात. हे सगळे डील्स तुम्ही तुमच्या नजरेखालून घालायला पाहिजे. तुम्ही ज्या वेळेला मॅम, एक्सक्यूज मी मॅम. येस. मे आय लीव? आणि हो, मला मॅम म्हटलेलं आवडत नाही. काव्या नाव आहे माझं. ओ ओके मॅम. Thank you.
अरे मी म्हणाले होते ना येते म्हणून. हो पण खरं सांगतो मला राहावलंच नाही, म्हटलं कधी एकदा तुला येऊन भेटतो. आणि आता तर तू आपल्या कंपनीची डायरेक्टर झालीस, मग कसं वाटलं आपलं ऑफिस? सुंदर. अगं ऑफिस आहे ते, गार्डन नाही. माहिती आहे हा, मी पण काम करण्यासाठी सुंदर आहे असं म्हणते. ओके बाबा ओके, चल तुला घरी ड्रॉप करतो. कनेक्शन मिळालंय. सध्या तो भारताच्या बाहेर आहे. तो भारतात कधी येईल याची नेमकी खबर मला लवकरच कळेल असं वाटतंय. थँक्यू कदम. मला त्याचा एखादा तरी क्ल्यू हवाय. मला माहिती तुम्ही हे सगळं ऑफ द रेकॉर्ड काम करताय, पण जोपर्यंत गफूर सापडत नाही तोपर्यंत मला चेन पडणार नाही. आय नो, फुल्ली ट्राय करतो मी. आणखीन एक काम होतं, सूर्या एक्सपोर्ट्स आणि बोस्टन इंटरनॅशनल अशा दोन कंपन्या आहेत, त्यांची माहिती मी तुम्हाला SMS करतो, मला त्यांचे डिटेल्स हव्यात. ओके बाय. कपूर, ज्या दिवशी माझ्या हातात पुरावे येतील ना त्या दिवशी कपडे काढून धिंड काढेन तुझी. नाव लक्षात ठेव अजय. हॅलो, हाय. हाय. कॉफी? ओ गॉड, इतका काय विचार करायचा त्यात? इट्स जस्ट अ कप ऑफ कॉफी. ऍक्च्युअली मला एक काम होतं म्हणून मी निघालो होतो. अरे मला पण तुझ्याकडे खूप महत्त्वाचं काम आहे. ते सूर्या एक्सपोर्ट्स, हां त्याच्याबद्दल डिस्कशन करायचं होतं. प्लीज आता चालेल ना कॉफी? ओके. सर कॉफी. व्हॉट? आपलं हे ते कॉफी म्हणजे तसं निमित्त असतं सर, मनातली गोष्ट सांगण्यासाठी. खरं म्हणजे मलाही तुम्हाला काही विचारायचं आहे सर, आपलं ते अमेरिकेबद्दल. सर कॉफी. सॉरी सर, सॉरी सर. काव्या, तू ह्या कंपनीची एक डायरेक्टर आहेस, तेव्हा प्रोफेशन आणि फ्रेंडशिप मिक्स होऊ देऊ नकोस, हे लक्षात असू दे. आय एम सॉरी समीर सर, उद्यापासून माझी मी गाडी घेऊन येत जाईल. हे बघ काव्या, मी आपल्याबद्दल नाही बोलत आहे, अजय. अजय आपल्या कंपनीतला एक पगारदार नोकर आहे, तेव्हा काही काम असल्यास त्याने तुझ्या केबिनमध्ये यायला हवं, तू त्याच्या केबिनमध्ये जाणं अपेक्षित नाही आहे. Well, thanks for the advice, but I prefer to work my way. After all, results matter, right? काल मी तुझी वाट बघत होतो. कॉफी प्यायची होती तर आपण सोबत गेलो असतो ना. खर तर मला कॉफी प्यायचीच नव्हती. कॉफी फक्त एक निमित्त होत. मला सिंथियाच्या घरी सोडाल का सर प्लीज? आणि मी उद्या ऑफ घेते, तुमची परमिशन आहे का समीर सर? ओ बाय द वे, नेक्स्ट टाइम पासून मी तुम्हाला कॉफीची ना पूर्ण कल्पना देत जाईन, यु नो, म्हणजे उगाच वाट पाहण्याचा त्रास नाही होणार. यू गॉट इट समीर. इट्स हॉरिफाइंग. I just can't believe this. How could this happen?
हवड आहे नो सर, अजय सरने सांगितलं म्हणून. जस्ट शट युअर माउथ अँड कॉल हिम. हो सर. अजय, तू ऑर्डर होल्ड का केलीस? सर, मला असं वाटतं की या ऑर्डर्स आपण पुन्हा एकदा चेक करायला पाहिजे. हे बघ, कोणत्या ऑर्डर्स रिव्हेरीफाय करायला हव्यात आणि कोणत्या नाही हे मला चांगलंच कळतं. सो बेटर रिप्लेस द ऑर्डर्स इमिजिएटली. नो सर, पूर्ण खातरजमा झाल्याशिवाय हा निर्णय मी नाही घेऊ शकत. अजय, यू आर क्रॉसिंग युअर लिमिट्स. दिस इज द लास्ट टाइम आय एम टेलिंग यू, गो अँड प्लेस दोज ऑर्डर्स अगेन. नो, मी असं नाही करू शकत. ओके फाईन, देन लीव दिस ऑफिस राईट नाऊ, यू हॅव बीन फायर्ड. बट सर, ऐकलं नाहीस का? जस्ट गो. तसं नाही काका, आपण कसं आहे की क्षमा, हा पेन ड्राईव्ह घे, यात दोन्ही कंपनीच्या फाईल्स आहेत, चेक कर. त्यांना मी खूप समजवण्याचा प्रयत्न केला पण त्यांना कळत नाहीये. बी केअरफुल. हा सर. दोन थोबाडीत मारले तरी ह्या माणसाला राग येईल की नाही शंकाच आहे. अमेरिका म्हणजे ही अशी माणसं फक्त अमेरिकेत पाहायला मिळतात. अजय सरांचे प्रिंट आउट काढले, त्याच्यात काहीतरी घोळ दिसतोय मला. व्हॉट हॅपन्ड? सर, ती कंपनी न्यूयॉर्कची आहे आणि अमेरिकन कंपनी होती म्हणून. क्षमा, तुझा डेटाबेस काय म्हणतोय? सर, प्रोडक्ट पर्चेसिंग साठी आपण सूर्या एक्सपोर्ट बरोबर 30 कोटीचं डील फायनल केलंय. त्यातले 10 कोटी आपण ऑलरेडी इन ऍडव्हान्स त्यांना ट्रान्सफर केलेत आणि उरलेले 20 कोटी आपण बॉस्टन इंटरनॅशनलला प्रोडक्ट सेल झाल्यानंतर म्हणजे विद इन 1 मंथ करणार होतो. पण बॉस्टन इंटरनॅशनलची ऑर्डर कॅन्सल झाल्यामुळे आता 20 कोटी रेस करणं खूप कठीण आहे. महिन्याच्या आत आपण सूर्या एक्सपोर्टचं पेमेंट क्लिअर नाही केलं तर इंटरेस्ट सुरू होईल, विच इज 3% पर मंथ. आणि 6 महिन्यात त्यांचं पूर्ण पेमेंट आपण सेटल नाही केलं तर इन दॅट केस सूर्या एक्सपोर्ट कंपनी कॅन सू अस. तसं कॉन्ट्रॅक्ट आहे आपलं त्यांच्या बरोबर. टोटल टॅली केली तर होणारा लॉस इज मोर दॅन अ कंपनीज नेट वर्थ. आणि हे सगळं अजयचंच कॅल्क्युलेशन आहे. सगळं परत एकदा चेक करा. जीवन, यू लुक आफ्टर सेल्स डिपार्टमेंट, एनी सजेशन? सर, अजय सरांना बोलवा सर, ते नक्कीच काहीतरी करू शकतील. ट्रू, कॉल हिम. बोस्टन इंटरनॅशनल आणि सूर्य एक्सपोर्ट्स या दोन्ही कंपन्या फ्रॉड करतात. फ्रॉड? व्हॉट? हो, सिंपल आहे. पहिल्यांदा आपल्याला बोस्टन इंटरनॅशनल कंपनीने 30 करोडची ऑर्डर दिली आणि अशा ब्रँडची ऑर्डर दिली जी फक्त सूर्या एक्सपोर्टच सप्लाय करू शकते. जेव्हा मी बोस्टन इंटरनॅशनल कंपनीची चौकशी केली तेव्हा असं लक्षात आलं, ही कंपनी न्यूयॉर्कमध्ये जरी रजिस्टर्ड असली तरी या कंपनीचा मालक आणि या कंपनीचा मालक एकच आहे. ओ गॉड,
कमालच झाली इथं चाललंय काय म्हणजे स्वतःचाच ब्रँड स्वतःचाच प्रॉडक्ट त्यांनी ऑर्डर केलं म्हणून ही ऑर्डर फेक आहे बट व्हॉट अबाउट ॲडव्हान्स आपल्याला आपले सगळे पैसे परत मिळतील इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट सेक्शन 1718 आणि IPC 420 वी कॅन सू देम आपण त्यांना कोर्टात खेचू शकतो सो वी आर सेफ डोंट वरी सॉरी अजय अँड रिअली थँक्यू व्हेरी मच आय पर्सनली रिक्वेस्ट यू टू जॉईन दिस कंपनी अगेन वेल डन अजय आय एम प्राऊड ऑफ यू थँक्यू व्हेरी मच सर थँक्स तुमच्यामुळे आमचा जॉब वाचला खरंच थँक्स सर इथून पुढे अशा अमेरिकन कंपन्यांपासून सावध राहा क्षमा इथून पुढे सगळ्या एंट्रीज वेळेत कंप्लीट होतील सर आणि विसरलीस तर तुमचं नाव आठवत जाईल अजय म्हणजे सगळी कामं पटकन कंप्लीट होतील किती सहजपणे एवढा मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला त्यांनी कुठून कसं लॉजिक लावलं अरे लीगल इलीगल क्राइम लॉ बाप रे किती माहिती आहे त्याला आणि अचूक अंदाज रे सॉलिड ना घूर मनी का उठले सांगना येस येस काव्या मी जरा आलोच कुठे चाललायस तू आलो आलो लगेच आलो मला तुझ्याशी बोलायला खूप आवडतं पण तुला काय प्रॉब्लेम आहे माझ्याशी बोलायला फ्रेंड्स नो फ्रेंडशिप ठीक आहे विल यू मॅरी मी Are you mad? Yes. I am. मला तू खूप आवडतोस आपण भेटलो ना त्या दिवसापासून सो टेल मी विल यू मॅरी मी तू इथे काय करतेस आय रिअली लव्ह यू अजय यात थँक्यू कॉफी घेऊन येतो ओके She is my wife. ती आता या जगात नाहीये गोष्टी जेवढ्या वरून सोप्या दिसतात तेवढ्या नसतात माझा भूतकाळ जे झालं ते झालं नाव नाव थिंक अबाउट युअर फ्युचर जस्ट यू अँड मी काव्या हे सगळं डोक्यातून काढून टाक
तू चांगली मुलगी आहेस. समीर तुझ्यासाठी परफेक्ट आहे. नो, तू माझ्यासाठी परफेक्ट आहेस अजय. डोंट बी फुलिश. आय एम फुलिश. आय लव्ह यू. काव्या प्लीज, तुझी घरी जायची वेळ झाली. ओके, बट अजय, आय स्टील लव्ह यू. हाय अंकल. अंकल, मी आणि काव्या फिरायला गोव्याला जायचं म्हणतोय. काव्याला ऑफिसच्या कामातून थोडा ब्रेक मिळेल. दोघेच? नाही नाही, खर तर सगळा ऑफिस स्टाफ घेऊन जायचा विचार सुरू आहे ना. काय आहे तू पण ना. कधी जात आहे आणि किती दिवसांसाठी? 5. अहो पण अगं, आता ह्या दोघींनी फिरायला जायचं नाही तर काय आपण जायचं? आणि हे वयच आहे मौज मजा करण्याचं. काय? ये, थँक्स डॅड. थँक यू अंकल. आता बोल सिंथिया, कधी जायचं? उद्याच. ते ठरवा तुम्ही नंतर. काव्या, मला तुझ्याशी बोलायचंय. म्हणजे मला तुझ्याशी बोलायचंय. काय? अगं, तुझ्या लग्नाविषयी. कधी करताय लग्न? त्या समीरला विचारलं, तोही काय बोलला नाही. समीरला का? आय मीन, त्याचा काय संबंध? म्हणजे लग्न तर तुम्हालाच करायचंय ना. वेट, काहीतरी गैरसमज होतोय. समीर आणि मी मित्र आहोत आई. ते सगळ्यांनाच माहितीये. पण बाबा प्लीज, मला समीर बरोबर लग्न नाही करायचंय. तो चांगला मुलगा आहे, पण आय लव्ह समबडी एल्स. हो, मी सांगणारच होते तुम्हाला, पण मलाच खात्री नव्हती तो हो म्हणेल की नाही. कोण? अजय. समीरला पण माहिती आहे. काव्या, तू काय बोलतेस कळतंय का तुला? आम्ही आजपर्यंत हेच समजत आलो की बाबा प्लीज, समीर आणि मी फक्त मित्र आहोत. दॅट्स इट. देयर इज नथिंग बिटवीन अस. म्हणून तो अजय. बाबा आय एम सॉरी, पण तुम्ही अजून नीट ओळखत नाही त्याला. हवं तर समीरला विचारा ना. काय कोणाला विचारायची गरज नाहीये. ओ गॉड, नाउ व्हॉट? अंकल खूप चिडलेत यार. दिलेली परमिशन कॅन्सल नाही केली पाहिजे. मला माझ्या बाबांचा स्वभाव माहितीये. जायची तयारी कर. येस. एनीवेज, आर यू किडिंग मी? तुला तो अजय आवडतो? ही सच अ पूअर फेलो यार. सिंथिया. काव्या, यू डिडंट टेल मी यू आर डेटिंग हिम. आई एम सॉरी. माझ्या तुला बोलला हूं. मी तर म्हणते तू पण चल गोव्याला. मग इतली कामं कोण करणार? मग माझ्या जाण्याला एवढा प्रॉब्लेम का? काव्या, तू पेपर वाचतेस ना? एकट्या मुलीने फिरणं सेफ नाहीये. ओ कम ऑन अजय, एवढं झालं की एवढं करतो हा मीडिया. डोंट वरी बाबा, आत्ताच झालं पाहिजे. आपण नंतर जाऊया ना. नो, आत्ता म्हणजे आत्ताच. प्लीज माय डिअर लव्ह, गिव्ह मी अ परमिशन. मी तरी तुला परमिशन देणार नाही. पुढे तुझी मर्जी. ठीक आहे.
तुझी इच्छाच नसेल तर मी जातच नाही. पण एवढं लक्षात ठेव, मी लहान नाहीये आता. मला एक कळत नाहीये, माझ्या गोवा ट्रिप वरून सगळ्यांचा एवढा विरोध काय आहे. येस अजय. काव्य, काव्य तू जा, मी तुला परमिशन देतो, पण चांगल्या ट्रॅव्हल एजन्सी थ्रू जा. एखाद्या चांगल्या हॉटेलमध्ये राहा. कुठे राहतेस, किती दिवस राहतेस? मिस्टर अजय, तेवढं कळतं तिला. सॉरी सर, मला काय म्हणायचं ते तुम्हाला कळत नाहीये. बाबा प्लीज जाऊ दे. नाही जात मी. काव्या जा तू. खरच? Yes. काव्या, तिथे कुठल्याही अनोळखी माणसाशी बोलायचं नाही. कोणी खायला दिलं, प्यायला दिलं, घ्यायचं नाही. तुम्ही कुठून आलात, कुठे राहणार, काही सांगायचं नाही कोणालाही. अजय तू पण ना. तुम्ही कुठल्या हॉटेलला राहणार आहात? अरे ते सगळं सिंथिया. बुकिंग कुठल्या हॉटेलमध्ये केलंयस? सॉरी मॅम, प्लॅन मे थोडा सा चेंज आहे. म्हणजे? म्हणजे हॉटेल कॅन्सल. मग आपण राहणार कुठे? माझी एक मैत्रीण आहे इमली, ती तिच्या आई वडिलांसोबत मुंबईला असते, पण तिचा इथे गोव्याला मोठा बंगलो रिकामाच असतो. तिकडे आपल्याला कोणी रोकणारही नाही आणि कोणी टोकणारही नाही. फुलटू धम्माल करूया. येस. बट सिंथिया. ओ कम ऑन काव्या, डोंट वरी, जस्ट ग्रो अप. ओके, वी आर हियर इन गोवा टू एन्जॉय. ए वाव, काय स्माइल देते. वन मो स्माइल, स्माइल, स्माइल. चल ग, दोघींचा काढूया. चल. ओके. यस, स्माइल. बघू बघू. हाय, मैं कुछ मदद कर सकता हूँ आपकी? या श्योर, व्हाई नॉट. प्लीज स्माइल. हाँ, थोड़ा हाथ घ्या ना इकडे. हाँ. तुम्ही महाराष्ट्रीयन? हो. व्हेरी नाईस. थँक यू. वेलकम टू गोवा अँड एन्जॉय. थँक यू. पण इथे जरा टॅक्सीवाल्यांच्या पासून सावध राहा, खूपच महाग आहेत ते. एनिवे, तुम्ही गोव्यामध्ये राहायला कुठे? ओल्ड गोवा, नियर द चर्च. ओ अरे वा, मी पण तिकडेच निघालोय. वाटल्यास आपण टॅक्सी शेअर करूया का? नो थँक्स. चल सिंथिया. अरे थँक्स काय, ऍक्च्युअली माझेच पैसे वाचले असते. ओके बाय सिंथिया. हॅलो वेट, आपण जाऊया सोबत. सिंथिया तू या का? कम ऑन, आय नो काव्य, आपण टॅक्सीने चाललोय. ओके स्टिल या प्लीज. ओके चिल. चल ए टॅक्सी, चला कम कम कम. अग आपले पण पैसे वाचतील सिंथिया. चल चल चल, कम ऑन, कम ऑन, कम ऑन या. How is it? Wow, it's awesome. It's mind blowing. I'm so excited. Let's party. Come. Come. Yeah. Yay! Yeah, you can. What are you?
हॅलो काव्या. हॅलो, कुठे आहेस तू? कधीपासून वाट बघतो मी तुझ्या फोनची. व्हॉट इज दिस? आय एम रिअली सॉरी अजय, मी तुला फोन करणारच होते, थोडी धावपळ झाली रे. बरं, पोचलीस व्यवस्थित? हो. कुठल्या हॉटेलला आहेस? ऍक्च्युली सिंथियाची एक मैत्रीण आहे, आम्ही तिच्या बंगल्यावर आलो इथे. एमिली असं काहीतरी नाव सांगितलं. मुंबईलाच राहते, इथे घर तिचं मोकळंच होतं म्हणून इथे आलो. मला सांग, गोव्यात पोहोचल्यानंतर तुम्ही दोघी कोणाशी बोलला होता? तुम्ही दोघी इथे राहता हे कोणाला माहिती होत? कोण? आम्ही टॅक्सी शेअर केली होती. ओके, हे बघ, आता तू घाबरू नकोस. हे बघ, मी काय सांगतो ते आई. नीट आहे, आता ते तुला शोधत येतील. घेऊन गेले. काव्य, डोंट क्राय, नीट ऐक. आता मी जसं सांगतोय ना तसंच करायचं, कळलं? तुझ्या आजूबाजूला कुठे लपायला जागा चेक कर. नाही. तू कुठे आहेस आता? मी घराच्या बॅक डोरला आहे. तू जिथे आहेस ना तिथून निघ, आणि लपायला कुठे जागा असेल ना तिथे जा. मूव, मूव फास्ट. काव्य, मला त्याची आयडेंटिटी कळली पाहिजे. हे बघ, त्यांनी काय कपडे घातले? टॅटू आहे का, केस लांब आहेत का, कर्ली आहेत का, मुस्ताच आहे का, दाढी आहे का, काही. हे बघ, जेवढी तुला माहिती सांगतील त्यांच्याबद्दल सांगण्याचा प्रयत्न कर. चौघ जण होते. एकानी बऱ्याच थिक चेन घातली होती. त्यांच्या सगळ्यांच्या हातावर ना मोठमोठे टॅटू होते. आणि एकानी काळ्या मण्यांची माळ घातली होती हातामध्ये. What should I do? I'm really scared, Ajay. फोन चालू ठेव, मला त्यांचं बोलणं ऐकायचंय. इन्नो इल्ले इरबोदो. ए जॉन, ಅಲ್ಲಿ ನೋಡು. ಏ ಸರಿಯಾಗಿ ನೋಡ್ಕೋ, ಓಡೋಕ್ ಬಿಡಬೇಡ. तू कोण आहेस याच्याशी मला काही देणं घेणं नाहीये, पण माझं नाव लक्षात ठेव, अजय. तू जर तिला सोडलंस तर हा विषय इथेच संपेल, नाही तर 2 दिवसात मी तुला शोधून काढेन आणि ठार मारेन. ऑल द बेस्ट. कदम, मला एक फेवर हवाय. मी एक सेल नंबर आणि एक व्हॉइस कॉल MMS करतो. मला डिटेल्स पाहिजे. ओके, अर्जंट. ओके, थँक्यू. Thank you.
अजय डोंट वरी. काव्य गोव्याला जाताना कुठे राहणार होती याबद्दल काय बोलली होती? नाही, त्या दोघी तिथे जाऊन हॉटेल बुक करणार होत्या. हा कदम. कॉलचं लोकेशन ओल्ड गोव्याचं आहे. ते कन्नड भाषेत बोलत होते. त्यातल्या एकाचं नाव जॉन आहे आणि डेटाबेसच्या माहितीनुसार त्यांच्यावर किडनॅपिंगच्या बऱ्याच केसेस आहेत, पण पुरावे नाही आहेत. मला सगळ्या डिटेल्स हव्यात, अर्जंट. ओके. सिंथियाची मैत्रीण आहे एमिली, तिच्याबद्दल काही माहिती आहे? नाही, पण सिंथियाच्या घरी कळेल ना. मी गोव्याला जातोय. अजय प्रॉमिस मी, तू काव्याला घेऊन येशील. थँक्स.
हॅलो हॅलो अजय, मिळाला का काही क्लू? नाही अजून. काव्याचे वडील म्हणतायत की पोलिसात कंप्लेंट करायची, आणि मलाही तेच योग्य वाटतंय. नाही, इतक्यात नको. अरे, प्रॉब्लेम हा आहे की त्यांना समजवणं खूप कठीण जात आहे. ट्रस्ट मी, अशा केसेस कशा हँडल करायचे मला चांगलं माहिती आहे. समीर, मी डिपार्टमेंटमध्ये होतो. डिपार्टमेंट? कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट सेक्शन 1718 आणि IPC 420. वी कॅन सू दे. ओके ओके. समीर, मी तुला नंतर फोन करतो. ठीक आहे, मी वाट बघतो. First time in Goa? Yeah. Any friend in Goa? No. Actually, मुझे अकेले ही घूमना पसंद है. क्या है कि यहाँ की टैक्सियाँ बहुत महंगी हैं. Yeah, I know. क्या हम टैक्सी शेयर करें? Yeah, sure. Yeah. चलो. चलो. एक काम होतो. यांना बघितलेस तू? या दोन मुलींना? हा कदम. गोव्यामधून बऱ्याच टुरिस्ट मुली गायब झाल्याच्या केसेस आलेल्या आहेत. इन्फॉर्मरच्या माहितीप्रमाणे या किडनॅप केलेल्या मुली परदेशी आणि गोव्याच्या आजूबाजूच्या परिसरात हाय प्रोफाईल वेश्या व्यवसायासाठी त्यांचा वापर केला जातो. गोवा आणि कर्नाटकच्या बॉर्डरवर कुठेतरी त्यांचा अड्डा आहे. आणखीन काही? किडनॅप केल्यावर त्या मुलींना 3 दिवस ड्रग्सचे डोस देतात, त्यानंतर त्यांच्यावर रेप केला जातो, ब्लू फिल्म्स तयार केल्या जातात, आणि मग त्यांना कधी आणि कुठे कोणाला विकलं जातं हे कधीच समजत नाही. त्यामुळे 3 दिवस आपल्या हातात आहेत. हा कारभार फार गुप्तपणे चालतो. मी सगळीकडे इन्फॉर्म केलंय, काही कळलं तर लगेच कळवतो. थँक्स. अरे अजय, तू इथे? थोडस काम होत. अरे एनी टाइम यार. कपूर, मागच्या महिन्यामध्ये गोवा कर्नाटक बॉर्डरवर 2 मर्डर झाल्या होत्या, त्या संदर्भात चौकशी करायची आहे. मर्डर?
मी तर ऐकलं त्या दोघांनी एकमेकांना गोळ्या घातल्या. म्हणजे त्यांच्या बॉडीमध्ये ज्या गोळ्या सापडल्या त्या त्यांच्याच पिस्तुलातल्या होत्या. पोलीस रिपोर्ट तसाच आहे. काय सर, जेवढं विचारलंय तेवढंच उत्तर द्यायचं, कळलं? गोव्यातून जी काही स्मगलिंग होते त्याचीही चौकशी करायची आहे. ते स्मगलिंग करणाऱ्या टोळीला जाऊन विचारायचं ना. म्हणूनच टोळीच्या मालकाला विचारायला आलोय. साहेब, ही हुशारी दुसरीकडे कुठेतरी दाखवायची, इकडे नाही. ए गफूर, ती स्मगलिंग करणारी टोळी तुझीच आहे ना? अय, मी साहेब साहेब करून बोलतोय, तुला इज्जत नाही बोलता येत नाही माझ्याशी. कुत्र्याला कसली आली रे इज्जत. गफूर, ज्या दिवशी माझ्या हातात पुरावे येतील ना त्या दिवशी कपडे काढून धिंड काढेन तुझी. नाव लक्षात ठेव, अजय. अजय अजय अजय. सॉरी सॉरी, आय एम लेट. चल 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 चल. नेहमीच सगळं माल जप्त करा. बघता काय घेऊन चला त्याला, अघेर त्याला पण. चला आठ टाका त्यांना. चल गाडीत बस. चला सर्व साक्षी आणि पुरावे लक्षात घेता हे कोर्ट असा निर्णय देत आहे की श्री गफूर मुलानी यांची निर्दोष मुक्तता करण्यात यावी. द कोर्ट इज ॲडजर्न. इट्स अ शेम फॉर ऑल ऑफ अस अजय. तरी मी तुला आधीच वॉर्न केलं होतं. त्या फाईल मधले एव्हिडन्स अचानक गायब कसे झाले हेच कळत नाहीये. काय अजय साहेब, हॅपी? अजून एक सरप्राईज आहे, घरी जाऊन बघा.
बोल नाही तर घालीन गोळ्या. कुठे आहे? प्लीज, डिपार्टमेंटला तुमची गरज आहे. जो स्वतःच्या बायकोला वाचवू शकला नाही तो समाजाला काय वाचवणार? काय रे अजय, कुठे होतास इतके दिवस? विक्रांत, गोव्यात वुमन ट्रॅफिकिंग करणाऱ्या रॅकेटची माहिती हवी आहे. जॉन म्हणून कोणीतरी आहे. अरे, परत जॉईन केलंस की काय? नाही, पर्सनल आहे. आय नो. वहिनींच्या पश्चात एनिवेज, गोव्यामध्ये वाईन अँड वुमनला नो प्रॉब्लेम. एक्सो एक एरिया आहेत, फक्त आपलं नाव सांगायचं. विक्रांत माझ्या कलीग. What's your name? Rani. Rani, oh mere dil ki Rani. Kai price? 2000. 2000? Too much. Kai speciality kai? Khasiyat? What? Kai tari speciality asel la? Nahi mhanje ugas nantar gondal nako kai? Hey mister, chup chap nahi githun nahi tar khup mahagat padela. Oh really? Kiti mahagat padel? Shut up. 2000? 3000? Are idiot. अरे बोल ना. अरे लाल दुपट्टे वाली तू कहां जा रही है? अबे क्या चल रहे बे? लफड़ा करने को मांगता है क्या बे साला? ए, तुम इसका भाई है क्या? ये ज्यादा बोलने का नहीं साला. ए, देखा मेरे को साला बोला मतलब इसका भाई हो गया कि नहीं? ये चल बे, गेट आउट. मैं क्या बोलता हूँ भाई साहब? ये आदमी लगाने का साला. ठीक है, इसको लगा सकता है क्या? ए, माफ करना. चल फुटो साला. बार बार साला बोलता है. बाय. ಎಲ್ಲಿದ್ದೀಯ ನೀನು? ತಲ್ಪಿದ್ಯಾ ಇಲ್ವಾ? ಯಾಕಿದೆ ಅದು? ತುಂಬಾ ಚೆನ್ನಾಗಿದೆ ಅಣ್ಣವರೇ, 10 ನಿಮಿಷದಲ್ಲಿ ಬರ್ತೀನಿ. ಆ ಕರೆಕ್ಟ್. ಇಲ್ಲ ಇಲ್ಲ, कदम, मला कन्नड ट्रान्सलेट करणार एक माणूस हवाय. मिळून जाईल आत्ताच्या आत्ता. ओके. हा कदम, ट्रान्सलेटर लाईनवर आहे. हा हॅलो. यस सर. आता मी एक आवाज ऐकवतोय. हा माणूस जे काय बोलतोय त्या प्रत्येक शब्दाचा अर्थ मला कळला पाहिजे. नक्की सर. एक मिनिट. येत आहे ऐकायला? हो सर, येतोय. बोला. सर, दोघे जण बोलत आहेत. सर, हो, दोघे जण बोलत आहेत. हा काय बोलताय? सर, आता आता एक माणूस ऍड झालाय सर, म्हणजे आता ते तिघे जण बोलतात. हो, तिघे जण बोलतायत. कदम, मला ऐकायला येत आहे. हो, सॉरी सॉरी. तुम्ही कंटिन्यू करा. सर, ते फार चांगलं बोलत नाहीये सर. मला प्रत्येक शब्दाचा अर्थ कळला पाहिजे. पण सर, एवढं कळणं गरजेचं आहे का सर? ट्रान्सलेट
ಆ ನಾಲ್ಕ ನನ್ನ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಆ ಬಟ್ಟಿ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಬುದ್ಧಿ ಕಲಿಸಬೇಕಾಗಿತ್ತು ಸರ್. ತೆ ಶಿವಾಯ್ ದೇತಾ ಇತ್ತು ಸರ್. ಟ್ರಾನ್ಸ್ಲೇಟ್. ಪಣ್ ಸರ್ ಮೀ ಶಿವಾಯ್ ನಾಯಿ ದೇತ ಸರ್. ಇಟ್ಸ್ ಯುವರ್ ಡ್ಯೂಟಿ, ಟ್ರಾನ್ಸ್ಲೇಟ್ ಕರ್. ತುಲಾ ಮರಾಠಿ ಸಮಜತಾ ನಾ ಕದಂ? ಇಟ್ಸ್ ಓಕೆ, ತುಮ್ಹೀ ಬೋಲಾ. ಎಸ್ ಸರ್. ಹಾಂ, ಅದು ನಮ್ಮ ಮಡ್ಗಾಂವ್ ಹೈವೇ ಅಡ್ಡೆಯಲ್ಲಿದೆ ಸರ್. ಮಡ್ಗಾಂವ್ ಹೈವೇ ಕಸಲೇ ತರಿ ಕನ್ಸ್ಟ್ರಕ್ಷನ್ ಸೈಟ್ ಪರ್ ಕನ್ಸ್ಟ್ರಕ್ಷನ್ ಸೈಟ್ ಸರ್ ಡಿಲಿವರಿ ಹೊಸ ಪಾರ್ಸಲ್ ಇವೆಲ್ಲ, ಐ ಮೀನ್ ಕಸಲ ತರಿ ಪಾರ್ಸಲ್ ಡಿಲಿವರ್ ಕರ್ನಾರ ಸರ್. ಸರ್ ತೆ ನಕ್ಕಿ ಕಶಾ ಬದ್ದಲ್ ಬೋಲ್ತಾ ಇತ್ತೆ ಕಳತ್ ನಾಯಿ ಸರ್, ಅರ್ಥ ನೀಟ್ ಲಾಗತ್ ನಾಯಿ. ಮಲ ಅರ್ಥ ಲಾಗ್ಲಾಯ್. ಇಟ್ಸ್ ಓಕೆ, ಥ್ಯಾಂಕ್ ಯು. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಕದಂ, ಆ್ಯಂಡ್ ಥ್ಯಾಂಕ್ಸ್ ಟು ಸುರೇಶ್. ಹಾಂ, ಥ್ಯಾಂಕ್ಸ್ ಸುರೇಶ್. ಓಕೆ ಸರ್. इन्स्पेक्टर विक्रांत ने पाठवलं आहे. जाइए सर. हे जॅकेट कुठे मिळालं? एक्सक्यूज मी, हॅलो हॅलो, हे जॅकेट कुठे मिळालं? हे जॅक
आपल्या बेईमानीचे. अजय तोंड सांभाळून बोल. त्यावेळी गफूर कसा सुटला हे मी तुला विचारणार नाही, पण आता मला या रॅकेटची माहिती पाहिजे म्हणजे पाहिजे. काय चाललंय हे मला काही कळेल का? अग याच डोकं फिरलंय, जाऊ दे तू चला. अजय ए जागचा हलू नकोस, हलू नकोस नाही तर गोळी घालेल मी तुला. मला सांग गफूरचं ब्रेसलेट तुझ्या हातात कसं, बोल ना कसा सुटला गफूर? अजय 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 प्लीज हिला काय करू नका, अजय प्लीज प्लीज सांग तू. कमिशनर त्यांनीच ती फाईल. अजय मला खरंच माहिती नव्हतं की गफूर त्याची माणसं तुझ्या घरी पाठवेल म्हणून. प्लीज अजय, आणि त्यानेच माझी बदली इथे केली, मी फक्त त्याचा मोहर आहे रे बस. अजय प्लीज. गेली 2 वर्ष तू गोव्यातस, अजूनही गफूरसाठी काम करतोस. जे मागच्या वेळेला झालं ते आता पुन्हा होऊ देणार नाही मी. मला ते किडनॅपर्स हवेत, मला ते किडनॅपर्स हवेत. अजय मला खरंच काही माहिती नाही रे, मला शाईन क्लब माहिती होता ते मी तुला सांगितलं, याच्या पलीकडे मला खरंच काही माहिती नाही रे. अजय प्लीज, अजय प्लीज माझ्या बायकोला मारू नका. अजय प्लीज डिकॉस्टला फोन दे, अजय बद्दल सांगायचं इम्पॉर्टंट आहे. काय करताय हे? अगं तुला माहिती नाही किती भयानक माणसं आहे ती. काय करतील अगं यांना जर सांगितलं नाही तर? ही काय करतील, मारतीलच ना. पण जर तुम्ही हे धंदे बंद केले नाहीत ना तर मी स्वतः जीव देईन. अजय भाऊजींची बायको गेली, त्याला तुम्ही जबाबदार आहात हे माहीत असूनही त्यांनी आपल्याला काहीच केलेलं नाही. तुम्हाला जर माझी सोबत हवी असेल तरी असली कामं बंद करा आणि अजय भाऊजींना मदत करा. रिलॅक्स रिलॅक्स, शांत शांत. आर यू ओके? हे जॅकेट तुला कुठे मिळालं? वेअर डिड यू गेट दिस? वन गर्ल. दिस गर्ल? ही मुलगी? वेअर? विच प्लेस? I don't know. Something. Ruko, kya chahiye? Kuch nahi. Routine checking. आम्हाला माहिती इथे काय चालतं, जस्ट चेक करायला आलोय. क्या साहब पैसा ना आपण शकेल. 4 साल पहिले शर्मा मोबाईल व दुकान आपण नाही पडला था साहब. आपली पहिली चोरी और आपने मुझे अंदर डाल दिया साहब.
मेरी माई थी छुड़ाने को, 10,000 मांगे थे आपने, लेकिन मेरी माँ ने 5,000 में आपको पट्टा दिया। साहब मेरी माँ आपको बहुत दुआ देती है। हाँ हाँ याद आया, शकील, शकील अब बड़े हो गए हो तुम। काम ही ऐसा ही साहब, खाना पीना और निगरानी रखना। बोलो साहब कैसे आना हुआ? कुछ नहीं, रूटीन चेकअप था। अच्छा है ना साहब, इस वास्ते अपने भगवान के भी दर्शन हो गए। ऊपर फर्स्ट फ्लोर पे अपना ही घर समझिए। अच्छा अच्छा। ए, क्या बात कर रहा है, बॉस को पता चला तो? ए, ये बॉस के भी बॉस है। आइए साहब। सर क्या विक्रांत साहब, कैसा आना हुआ? पॉकेट नहीं हलाल हुए। अरे पर पिछले हफ्ते ही तो भेजा था ना। महागाई वाढली रे, 50,000 कैश ते पण आता चा आता। क्या साहब थोड़ा ज्यादा ही होता है। बस एक कॉल, एक कॉल केला ना तर अख्खी गोवा पोलीस इथे हजर होईल, समजलं? कोड बेडो, ಆಮೇಲೆ ನೋಡೋಣ ಏನು ಮಾಡೋದು. ಟೀಕ್ ಐ ರುಕೋ, ತುಮ್ ಮೇ ಸೆ ಜಾನ್ ಕೌನ್ ಹೈ? ಕ್ಯೋ ಶಾದಿ ಕರ್ನಿ ಹೈ ಕ್ಯಾ? ಕೈ ಕೈ ಆ ಶಾದಿ ಕರ್ನಿ ಹೈ, ತೇರಿ ಶಾದಿ ಮೇ ಭಿ ನಾಚೇಂಗೆ, ಔರ್ ಅಪ್ನೆ ಬಾಪ್ ಸೆ ಜಾಕೆ ಕಹನಾ ಇಸ್ ಪೈಸೆ ಸೆ ಹಮ್ ಐಶ್ ಕರ್ನೆ ವಾಲೆ, ಬೋಲೆ ತೋ ಫುಲ್ ಟು ಎಂಜಾಯ್ಮೆಂಟ್. ಆಲ್ ದ ಬೆಸ್ಟ್, ಆಲ್ ದ ಬೆಸ್ಟ್. ओळखलंस मला? काय रे, आपलं फोनवर बोलणं झालं होतं. तुला सांगितलं होतं 2 दिवसात मी तुला शोधून काढेन आणि ठार मारेन. अजय नाव लक्षात आहे ना तुझ्या? नहीं मालूम, विक्रांत. बताएगा
बोल, बताएगा बताएगा, बोल। मुझे कुछ नहीं पता साहब, डील आज रात को, आज रात को होने वाला है साहब। हम सिर्फ पार्सल पहुंचाते। कहा? एक्सेस इन पे। कौन डीलिंग कर रहा है? विंसेंट परेरा। विंसेंट परेरा गोव्यातला बिग शॉट माणूस आहे तो, आणि आज त्याची बर्थडे पार्टी आहे। जा, तुझे छोड़ दिया। थैंक यू साहब। अरे भाई, मैंने तो छोड़ दिया लेकिन इसका भरोसा नहीं है। जेंटलमैन, पेश है अगला एटम। शी कैन स्पीक कन्नड़ एंड इंग्लिश आल्सो। तो बोली शुरू होती है 5 लाख से। 5 लाख 1, 5 लाख 2, 6 लाख, यस, 6 लाख 1,
6,02,000 and 6,03,000 items sold. Now next. She can speak English and Hindi. तो बोली शुरू होती है 5,00,000 से. 5,01,000, 5,02,000, 5,02,000, 5,02,000, 6,00,000, 6,01,000, 7,00,000, 8,00,000, 8,01,000, 8,02,000, and 8,03,000 items sold. सर, अब पेश होने जा रहा है आज का लास्ट एंड बेस्ट आइटम. तो ये हुस्न का नजराना पेश है सिर्फ आपके लिए. She can speak मराठी, हिंदी एंड इंग्लिश टू. हाइजीनिक, वेरी क्लीन, गॉर्जियस एंड हाई प्रोफाइल गर्ल. ये हुस्न की मलिका आपके लिए. बोली शुरू होती है 10,00,000 से. 10,01,000, 11,00,000, yes, 11,01,000, 11,02,000, 12,00,000. 14,01,14,02,15,00,000, 15,01,000, 15,00,000, 16,00,000, very good, 16,01,000, 16,02,000, 17,00,000. Don't move. 17,01,000. खरीद इस लड़की को. 17,02,000. Come on. 18,00,000. Don't move. 18,01,000. Bye. 18,00,000. 19,00,000. Very good. 19,01,000. 20,00,000. 21,00,000. Yes, come on. Bye. 22,00,000. Tap button. Yes, 23,00,000. 23,01,000. 23,00,000. Bye. 24,00,000. Buy her. 24,01,000. 25,00,000. 25,01,000. 27,00,000, good. 27,00,000, 28,00,000, 28,00,000, 29,00,000, 30,00,000, very good. 31,00,000, 1, 2, 3, items sold. So gentlemen, what? Please take your parcel. Move. And have a Chalut. Nice trip. Bye. दरवाजा खोल. चल बाहर, चल बाहर, चल. पूरी रात कुछ नहीं बोला. Who are you? And why are you here? Kavya, the last girl, I want her back. I want her back. काश मैं ये कर पाता, but gentlemen, this is business, a unique business with unique clientele, where there is no refund, no paybacks. Kill him. और ध्यान रहे, कोई आवाज ना आनी पाए, बाहर मेहमान हैं. Thank you.
मैंने कहा था कोई आवाज नहीं जी, जाके समझाओ उनको जी। ओके सर, ओके। गफूर है हे सगळं गफूर चालतो सवेला शोधायला पाहिजे। काव्या कुठे है? वेर इज शी? तुम्हें पता नहीं तुम ये क्या कर रहे हो? अब बोल बोल। शेख उसे बोट पे ले गया है। प्लीज अंडरस्टैंड, इट वॉज ऑल बिजनेस, नथिंग पर्सनल। बट इट वॉज ऑल पर्सनल टू मी। Happy birthday. आपका नजराना गफूर नसीर याकूब सिराज
अजय, 2 वर्षात माझे साम्राज्य उभं केलं इकडे मी. गोव्याचा बादशाह आहे मी. ए हलू नको, नाही तर तुला गोळी घालेन मी. रुको शेख. तुला मागाशी जिवंत सोडला ना, तेच चुकलं माझं. लक्षात ठेव, तुला माझी माणसं जिवंत सोडणार नाहीत. गन नाहीतर पुन्हा एकदा. अरे बायको आठवते तुझी? गन खाली टाक. गन खाली टाक नाही तर कापून टाकीन तिला. लक्षात ठेवायची ही गरज लागणार नाही. शब्द पाय वाटे तुझा एकटा प्रवास, नाही परवा कुणाची, न तुला कशाची आस. आयुष्याच्या पडद्यावरती एक कहाणी पुन्हा नवी, डाव सगळेच जिंकण्यासाठी तुझ्या जगण्यात. जरा हवी जरा हवी जरा हवी जरा हवी. बेधुंद मस्तीचा जोश हा करतो मनाला बेहोश हा. ओठावर आले गीत नवे चल गाओ सरगम घरसानी सा. बेधुंद मस्तीचा जोश हा करतो मनाला बेहोश हा. ओठावर आले गीत नवे चल गाओ सरगम घरसानी सा. कितने बचे है पल जिंदगी में तुझको फिकर लगी है. जी ले खुशी से तू मुस्कुरा के हर पल में जिंदगी है. सब साथ चले तो कसली चिंता वादळ वाऱ्याची. मिलजुल के ढूंढ निकालेंगे हम वाट हितार्यांची. सब साथ चले तो कसली चिंता वादळ वाऱ्याची. मिलजुल के ढूंढ निकालेंगे हम वाट हितार्यांची. एक दिन आएगा ऐसा पूरे होंगे सपने सारे. हर एक दिशा में चमकेंगे अपनी किस्मत के
बुला के हंसने हंसाने में खुदा की बंदगी है।